नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामधील सरळ सेवा पदभरतीमधील पशुसंवर्धन विभागाची सविस्तर जाहिरात आता प्रसिद्ध झालेली आहे, जी की मित्रांनो खूप महत्त्वाची आहे। ज्यामध्ये मित्रांनो विविध पद भरली जात आहेत आणि तुमचं महत्त्वाचं पद म्हणजे वरिष्ठ लिपिक गटकचं, ज्यामध्ये 44 वॅकन्सी भरले जात आहेत। तर या ठिकाणी मित्रांनो 44 वॅकन्सीमध्ये तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार जागा पाहू शकता। यामध्ये मित्रांनो प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त सर्वांसाठी वॅकन्सी आहेत आणि या पदासाठी शैक्षणिक पात्रता जर आपण बघितले मित्रांनो तर फक्त ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे। कुठल्याही शाखेमधून मित्रांनो तुमची पदवी झालेली असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता वरिष्ठ लिपिक या पदासाठी। त्यानंतर मित्रांनो पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक हे जे पद आहे, यासाठी पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम किंवा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम ते नसेल तर पशुधन व्यवस्थापन किंवा दुग्ध उत्पन्न पदविका अभ्यासक्रम झालेला असेल तरी देखील अप्लाय करू शकता। तेही नसेल तर BVSC किंवा BVSC अँड ॲनिमल हॅजबंड्री ही पदवी असेल तर या पदासाठी अप्लाय करू शकता। या पदासाठी 300+ मित्रांनो वॅकन्सी आहेत, सर्वात जास्त पशुधन पर्यवेक्षकच्या। त्याच्यानंतर महत्त्वाचं पद मित्रांनो ते म्हणजे प्रयोगशाळा तंत्रज्ञ। या पदासाठी मित्रांनो तुमचं BSc झालेलं पाहिजे, म्हणजे सायन्समध्ये तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे, ज्यामध्ये मित्रांनो रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र या विषयासह मित्रांनो मुख्य विषयासह तुमची विज्ञान शाखेची पदवी असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो लघुलेखक आणि लघुलेखकमध्ये निम्न श्रेणी उच्च श्रेणी ही दोन पदं आहेत, ज्यामध्ये शालांत परीक्षा म्हणजे 10वी पास तुम्ही प्लस मित्रांनो 120 शब्द प्रति मिनिट किंवा 100 शब्द प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखन आणि मित्रांनो इंग्रजीचा वेग ज्यामध्ये मित्रांनो 40 किंवा मराठी 30 दोन्हीपैकी एक असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। निम्न श्रेणीसाठी मित्रांनो 13 वॅकन्सी आहेत आणि उच्च श्रेणीसाठी 2 वॅकन्सी भरल्या जात आहेत। त्याच्यानंतर तारतंत्री टेक्निकलची पोस्ट आहे मित्रांनो, विद्युत उपकरणं किंवा त्याबद्दलचा अनुभव त्यांनी मागितलेला आहे। यांत्रिकीचं आहे, डिजिटल मेकॅनिकमध्ये ट्रेड प्रमाणपत्र ITI वगैरे झालेलं पाहिजे। बास्पक परीक्षर हे पद आहे, 10वी पास प्लस मित्रांनो बास्पके आणि धुराचा उपद्रव संस्थेचे, ज्यामध्ये मित्रांनो तुमचं प्रमाणपत्र असेल बास्पकमध्ये काम केलेलं तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येईल। तर या सर्व पदांची मित्रांनो शैक्षणिक पात्रता प्रसिद्ध झालेली आहे। या जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी खाली देतो आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। आता मित्रांनो ही जी पशुसंवर्धन विभागाची पदभरती पूर्णपणे मित्रांनो गट क ची पदभरती आहे। गट ड बद्दल ही मित्रांनो लवकरच जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध होणार आहेत, कारण की ती ही पदं भरली जाणार आहेत। तर IBPS कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे, त्यामुळे मित्रांनो तुमची फीस देखील यामध्ये जास्त असणार आहे, ज्यामध्ये खुल्या प्रयोगासाठी 1000 रुपये आणि राखीव प्रयोगासाठी मित्रांनो 900 रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे। यासाठी तुम्हाला 11 जून 2023 पर्यंत ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचे आहेत, उद्यापासून मित्रांनो याचे ऍप्लिकेशन सुरू होतील। प्रत्येक पदानुसार मित्रांनो वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे, प्रत्येक पदाची माहिती या PDF फाईल मध्ये दिलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याची परीक्षा केंद्राबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे। मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास मित्रांनो 27 जिल्ह्यांमध्ये तुमची परीक्षा घेतली जाणार आहे, ज्यामध्ये आपण ही डिटेलमध्ये माहिती पाहू शकता। पुण्यापासून सुरू आहे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्यानंतर मुंबईमध्ये मित्रांनो खूप सारे याचे डिपार्टमेंट्स आहेत परीक्षा घेण्यासाठी, धुळे असेल, बीड असेल, परभणी असेल, सर्व ठिकाणी मित्रांनो परीक्षा सेंटर्स असणार आहेत। तर यासाठी मित्रांनो उद्यापासून अर्ज सुरू होणार आहेत। अर्ज कसा भरायचा त्याबद्दलची उद्या तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून माहिती दिली जाणार आहे। याच्यामध्ये मित्रांनो जी 44 पदं आहेत वरिष्ठ लिपिकसाठी ती खूप महत्त्वाची आहे, जे की फक्त मित्रांनो पदवीवरती भरले जात आहेत। तर ऑनलाईन अर्ज IBPS कंपनी मार्फत मित्रांनो उद्यापासून तुमचे मागवले जाणार आहेत, याचा अभ्यासक्रम देखील त्यांनी दिलेला आहे। आता अभ्यासक्रमामध्ये मित्रांनो ऑनलाईन परीक्षा तुमची घेतली जाणार आहे, ज्यामध्ये मित्रांनो प्रत्येक प्रश्नास 2 गुण तुम्हाला असतील, निगेटिव्ह मार्किंग असणार नाही। जसं की मित्रांनो जी मित्रांनो टेक्निकल पद नाही, जसं की वरिष्ठ लिपिक हे पद आहे, यासाठी 200 गुणांची परीक्षा होईल। मराठी व्याकरण 50 गुण, इंग्रजी व्याकरण 50 गुण, सामान्य ज्ञान 50 गुण, बौद्धिक चाचणी 50 गुण, अशा पद्धतीने मित्रांनो 200 या ठिकाणी गुण असतील, 100 प्रश्न असतील। तांत्रिक पदामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मराठी 30, इंग्रजी 30, सामान्य ज्ञान 30, बौद्धिक चाचणी 30 आणि विषयासंबंधित तांत्रिक प्रश्न तुम्हाला असणार आहेत मित्रांनो। तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी देखील तांत्रिक प्रश्न असणार आहेत, सर्व पदांसाठी तांत्रिक प्रश्न असणार आहेत। लिपिक हे पद सोडलं तर बाकी सर्वांसाठी, लघुलेखक हे पद त्यामध्ये लिपिक वर्गीय पदामध्ये जी येतं ती पदं सोडली तर बाकी सर्वांसाठी तांत्रिक प्रश्न मित्रांनो तुम्हाला असणार आहेत। तर हा अभ्यासक्रम आहे मित्रांनो, याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकता।
सरळ सेवा पदभरतीसाठीचा अभ्यास करताय तर तुमच्यासाठी महत्त्वाचं पुस्तक आहे मित्रांनो, सध्याच्या भरतीसाठी चालू घडामोडी 61 सराव प्रश्नपत्रिका संच। या पुस्तकाचा तुम्ही उपयोग करून मित्रांनो सामान्य ज्ञान म्हणजे चालू घडामोडी मधला एक टॉपिक असतो मित्रांनो, त्यावरती सर्व प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत। यामध्ये 1 जानेवारी ते 5 एप्रिल पर्यंत मित्रांनो 2023 पर्यंतचे प्रश्न दिलेले आहेत आणि जिल्हानिहाय मित्रांनो स्पष्टीकरण त्यांनी केलेले आहे। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं हे पुस्तक आहे मित्रांनो, चालू घडामोडी 61 सराव प्रश्नपत्रिका संच, हे पुस्तक तुम्ही वापरू शकता। त्याचबरोबर त्यांचं बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरचं देखील पुस्तक आहे, ज्यामध्ये मित्रांनो TCS IBPS पॅटर्नद्वारे बनवलेलं आहे फास्ट रिव्हिजनसाठी, ज्यामध्ये 300+ सोडवलेले प्रश्न आणि सरावासाठी प्रश्न त्यांनी दिलेले आहेत। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं हे देखील पुस्तक आहे, संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी, हेही पुस्तक तुम्ही बुद्धिमत्तासाठी यूज करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि इतर सर्व तांत्रिक जे मित्रांनो घटक असतात, जसं की प्रयोगशाळा तंत्रज्ञ, त्याचबरोबर टेलिफोन ऑपरेटर, सर्व परीक्षांसाठी मित्रांनो 157 आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका संच, ज्यामध्ये तांत्रिक प्रश्न दिलेले त्यांनी 1200 तांत्रिक प्रश्नांचा समावेश केलेला आहे। 2012 ते 2022 पर्यंतच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा यामध्ये समावेश आहे। 13,200+ प्रश्न त्यांनी यामध्ये दिलेले आहेत। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं हेही पुस्तक आहे। सर्व पुस्तकं तुम्हाला स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची कुठल्याही बुक स्टोरमध्ये भेटतील किंवा या 2 नंबरला कॉल केल्यास देखील तुम्हाला उपलब्ध होऊन जातील। धन्यवाद।